तुम्हाला चंद्र आणि सूर्य माहीत आहेत सूर्योदय आणि सूर्यास्त म्हणजे काय हेही माहीत आहे दिवसा आपल्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसतात सूर्यमावळला की अंधार पडतो प्रकाश अपुरा म्हणजे कमी होतो त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत दिवस आणि रात्र यांचा सजीवांवर परिणाम होतो तुम्ही सांगा बरं सकाळी सूर्य उगवल्यानंतर सावली कोणत्या दिशेला दिसते ती लांब बसते की आखूड सूर्य डोक्यावर आला की सावलीत काय फरक पडतो संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या आधी सावली कशी दिसते सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो त्याआधी पूर्वेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात सकाळी ऊन कवळे असते सावल्या पश्चिमेकडे पडतात त्या लांब असतात सूर्य हळूहळू वर सरकू लागतो आणि सावल्या आखूड होऊ लागतात सूर्य डोक्यावर आला की सावल्या खूपच लहान होतात सूर्य हळूहळू पश्चिमेकडे सरकू लागतो सावल्या पूर्वेकडे सरकू लागतात त्या लांब होऊ लागतात सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात एरवी आकाश निळे दिसते पहाटेपासून रात्रीपर्यंत बहुतेक सर्व सजीव रात्री झोपतात आणि सकाळी उठतात रात्र संपत आल्याची चाहूल पक्ष्यांना लागते भल्या पहाटेपासून त्यांचा किलबिलाट सुरू होतो जवळपास कोंबडा असेल तर त्याचे आरवणे म्हणजे ओरडणे ऐकू येते पक्षी घरट्यातून बाहेर पडतात ते थव्याने उडू लागतात त्यांचा अन्नाचा शोध सुरू होतो फुलझाडांवरच्या कळ्या हळूहळू उमलू लागतात त्यांची फुले होतात या फुलांमध्ये गोड मकरंद म्हणजे मध असतो तो गोळा करण्यासाठी मधमाशा येऊ लागतात फुलपाखरे भुंगे आणि इतर कीटक फुलांभोवती घेरट्या घालू लागतात आपल्या परिसरातले लोक कामाला लागतात आपणही कामे आवरून शाळेच्या तयारीला लागतो दिवस उजाडला की गावातील गुराखी गाई म्हशींना चरायला घेऊन जातात पोट भरले की ही जनावरे निवांत शांत ठिकाणी बसतात रवंथ करू लागतात चारा चघळत बसतात संध्याकाळ झाली की गाई गुरे गोठ्यात परत येतात पक्ष्यांचे थवेही घरट्याकडे परत येऊ लागतात आपणही शाळेतून घरी परत येतो आपण खेळायला गेलो असलो तरी घरी परत येतो रात्र झाली की सगळे सजीव झोपतात काही रात्री फिरणारे सजीव मात्र सूर्य मावळल्यावर अन्न शोधायला बाहेर पडतात पतंग रातकिडे काजवे अशा कीटकांचा त्यात समावेश असतो वाघ वटवाघूळ घुबड हे निशाचर प्राणी आहेत रात्राणी आणि निशिगंध अशी काही फुले रात्रीच उमलतात निशा म्हणजे रात्र चर म्हणजे सजीव निशाचर प्राणी दिवसा विश्रांती घेतात आणि अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात चंद्राच्या कला मुलांनो तुम्ही रात्री आकाशात चांदण्या पाहिल्या आहेत चंद्रही पाहिला आहे चंद्राची उगवण्याची वेळ दररोज वेगवेगळी असते ओळीने आठ दिवस दररोज रात्री ठराविक वेळी रात्रीचे आकाश दिसेल असे उभे राहा रोज त्याच जागेवर उभे राहा चंद्राचे निरीक्षण करा चंद्र दररोज आकाशात कालच्या ठिकाणापासून थोडा थोडा सरकलेला दिसतो चंद्राचा आकारही दररोज बदलतो ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा असे म्हणतात त्यानंतर पंधरा दिवस चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो पंधराव्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही त्या दिवसाला अमावस्या असे म्हणतात अमावस्येनंतर पंधरा दिवस चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो पुढच्या पौर्णिमेला तो, तो पुन्हा गोल गरगरीत दिसतो दररोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्या आकारांना चंद्राच्या कला असे म्हणतात हे असं का होतं माहिती आहे का तुम्हाला सूर्याभोवती पृथ्वी फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला चंद्राला तीस दिवस लागतात सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो तो प्रकाश परावर्तित होतो म्हणजे तो, तो पृथ्वीवर आपल्यापर्यंत परत येतो चंद्राच्या या फिरण्यामुळे आपल्याला चंद्रकला दिसतात त्यामुळे प्रत्येक महिन्यात दर पंधरा दिवसांनी पौर्णिमा व दर पंधरा दिवसांनी अमावस्या येते सारांश दिवसा आपल्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसतात सूर्य मावळला की अंधार पडतो त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत सूर्य हळूहळू वर सरकू लागतो सावल्या आखूड होऊ लागतात सूर्य डोक्यावर आला की सावल्या खूपच लहान होतात सूर्य हळूहळू पश्चिमेकडे सरकू लागतो सावल्या पूर्वेकडे सरकू लागतात त्या लांब होऊ लागतात रात्र झाली की बहुतेक सगळे सजीव झोपतात काही निशाचर सजीव मात्र सूर्य मावळल्यावर अन्न शोधायला बाहेर पडतात चंद्र दररोज आकाशात कालच्या ठिकाणापासून थोडा थोडा सरकलेला दिसतो चंद्राचा आकारही दररोज बदलतो दररोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्या आकारांना चंद्राच्या कला असे म्हणतात दर पंधरा दिवसांनी पौर्णिमा आणि अमावस्या येते पारिभाषिक शब्द उगवणे मावळणे रवंथ करणे घिरट्या घालणे आरवणे लांब आखूड निशाचर पौर्णिमा अमावस्या स्वाध्याय प्रश्न एक प्रश्नोत्तरे लिहा एक दिवसा आपल्याला आजूबाजूचे का दिसते दोन रात्री आजूबाजूचे स्पष्ट का दिसत नाही तीन प्रत्येक महिन्यात पौर्णिमा व अमावस्या किती दिवसांनी येतात चार निशाचर म्हणजे काय प्रश्न दोन शब्दार्थ लिहा एक रमंथ करणे दोन घिरट्या घालणे तीन आरवणे प्रश्न तीन भाषिक स्वाध्याय पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा एक उगवणे दोन अमावस्या तीन दिनचर चार आखूड